महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात पहिल्या मराठी हास्य संमेलनाचं आयोजन दिनांक 8 ते 9 जून रोजी राजवाडा येथील समर्थ सदनमध्ये करण्यात आल्याची माहिती संमेलनाचे अध्यक्ष बंडा जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. अतिशय ताणतणावाचं जीवन आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आम्ही एकपात्री कार्यक्रमाच्या निमित्ताने गावोगावी जातो. त्या अनुभव असा असतो की विनोदी कार्यक्रम म्हटलं की गर्दी खूप प्रचंड असते कारण लोकांना त्या टेन्शनमधनं मुक्त होण्याची इच्छा असते. अशा कार्यक्रमांना मागणी खूप आहे पण आर्टिस्ट कलाकार खूप कमी आहेत. चांगले उत्तम कलाकार फार कमी. तसंच हास्य कवितांचं पण आहे. कुठलंही कवी संमेलन म्हणलं की हास्य कवितांना प्रचंड रिस्पॉन्स असतो. त्या हास्य कवींना आवडून लोक बोलवतात पण कधी कधी हास्य कवितांच्या कार्यक्रमामध्ये चांगले कवी जसे दुर्मिळ आहेत तशा चांगले हास्य कवी पण फार दुर्मिळ आहेत. चांगली हास्य कविता लिहिणे फार फार अवघड गोष्ट आहे. त्यामुळं मी सुद्धा अशा लोकांना हे टेन्शन दूर करण्यासाठी हास्य कवितांचा एखादा वेगळा कार्यक्रम आपण करावा. पण जनरली कार्यक्रम होतात त्यात गंभीर कवी पण असतात हास्य कवी पण असतात. त्या दोघांवरही अन्याय होतो खरं पण हास्य कविता असते की त्याच्यानंतर जी गंभीर कविता ती चालत नाही. गंभीर कविता खूप चांगली झाली की त्यातनं हास्य रसात जाणं मुश्किल होतं. आमचा असा विचार होता की एक हास्य कविता जर हास्य कवितांचा आपण कार्य करतो त्याप्रमाणे आम्ही एक हास्य मैफल नावाचा कार्यक्रम आम्ही करतो. अनिल दीक्षित भालचंद्र कोळकर आणि मी स्वतः आणि अनिल विद्याळ म्हणून आमचे सहकारी तो हास्य मैफलचा कार्यक्रम चालू केल्यानंतर त्याला इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला. 2-3 वर्षानंतर 70-75 कार्यक्रम हा कार्यक्रम होता. त्याच्यावरून मला ही कल्पना आली की साहित्य संमेलन होतात त्या सगळ्या मिक्स प्रकार असतो किंवा गझलचं संमेलन होतं किंवा समीक्षेचं संमेलन साहित्य परिषदेतर्फे असतं तर असं हास्य साहित्याचं संमेलन का होऊ नये अशा माझ्या डोक्यात कल्पना होती. कारण सर्व विनोदी हे असतात आणि त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक म्हणजे साहित्याचा एक हेतू मनोरंजन हा पण आहे आणि उद्बोधन हा पण आहे. त्यामुळे त्याच्यामधून मनोरंजन पण होईल आणि लोक त्यानिमित्ताने साहित्याकडे ओढले जातील. कारण म्हणजे हल्ली कवी संमेलन म्हणले की फारसे प्रेक्षक येत नाही. विनोदी कविता म्हणले की लोक येतात. त्यामुळं साहित्याचा हा वेगळा पैलू म्हणून हास्य साहित्य संमेलन सुरू करा अशी कल्पना आमच्या डोक्यात आहे. खरं तर हास्य हे जीवन सुखकर करण्याची चावी आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ज्याच्या जीवनात हास्य आहे त्या व्यक्ती उत्साही आनंदी आणि प्रेमळ असतात. म्हणूनच रोजच्या जगण्यातल्या ताणतणावावर मात करण्यासाठी हास्याचं टॉनिक प्रत्येकालाच घ्यायला हवं. त्यामुळं जास्तीत जास्त सातारकरांनी या हास्य संमेलनास उपस्थित राहून हास्याचा आनंद घ्यावा.